श्रीगोंदा तालुक्यातील माठ येथे नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली असून सासऱ्याने सुनेवर बळजबरी करत तिच्यावर अतिप्रसंग केलाय. या प्रकरणी बेलबंडी पोलीस ठाण्यात सासू सासऱ्यासह नंदावा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणातील मुख्य आरोपी सासऱ्याला बेलबंडी पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. सदर घटना घडल्यानंतर आरोपींनी पीडितेला कुठेही वाच्यता न करण्यासाठीही धमकावल्याचं समोर आलंय. बेलवंडी स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांनी तात्काळ यातील मुख्य आरोपी असलेल्या सासऱ्याला अटक केली असून दोन आरोपी फरार झालेत. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश बोराडे पोलीस हेड कॉन्स्टेबल रावसाहेब शिंदे करीत आहेत. आज रोजी बेलवंडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 76/2021 गुन्हा कलम 376/4/5/6 प्रमाणे दाखल झालेला आहे. यातील पीडित फिर्यादी ही वडाचीवाडी माठ शिवार येथील राहणारी असून ती त्या घरातील सून आहे आणि या सुनेसोबत दिनांक 10/2/2021 दुपारी 3 ते 3:30 वाजताच्या दरम्यान तिचा स्वतःचा सासरा ती घरात एकटी असताना तिचं लहान बाळ आहे 2 वर्षाचं त्या बाळाला झोपून घरामध्ये एकटी असताना तो तिच्या खोलीमध्ये आला. तिने त्या खोलीचा दरवाजा आतून लावला आणि तो तिच्याशी लगट करू लागला. तिच्या अंगाला स्पर्श वाईट येतून स्पर्श करू लागला. तिने विरोध केला असता त्यांनी तिला दम दिला, तिला खाली पाडलं, तिच्या अंगावर बसला, तिचं तोंड दाबलं आणि त्यांनी तिच्यावर बलात्कार केलेला आहे. आणि बलात्कार करून पुन्हा जाताना त्यांनी तिला धमकी दिली, जर झाला प्रकार कोणाला सांगितला तर मी तुला आणि तुझ्या आईवडिलांना मारून टाकेन. त्यामुळे ही फिर्यादी अतिशय घाबरली आणि ती 5-6 दिवस कोणाला काय सांगायचं याच्यामध्ये ती घाबरून कोणास तिनं सांगितलं नाही, परंतु तिला सारखा मानसिक त्रास होत होता. पण शेवटी तिने झाला प्रकार आपला नवरा सासू आणि नंदावा यांना सांगितला. परंतु या सासू सासरे सासू नवरा आणि नंदावा यांनीसुद्धा आपल्या बापाला किंवा आपल्या नवऱ्यालाच साथ दिली आणि सुनेला गप बसण्यासाठी सांगितलं, तू शांत बस, आमच्या बदनामी करू नको. आणि एक प्रकारे आरोपीला त्यांनी साथच दिलेली आहे. त्यामुळे नंतर या पीडित फिर्यादीने आपले आईवडील आणि बहिणीला सदरची हकीकत सांगितल्यामुळे आणि त्यांनी उभारी दिल्यामुळे सदरची फिर्यादी ही आज रोजी पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी आली आणि तिची फिर्याद रीतसर नोंदवून गुन्हा दाखल केलेला आहे. यातील हा जो तिचा सासरा आहे बलात्कार करणारा त्याला ताब्यात घेतलेला असून सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास माननीय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्याही मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचे PSI बोराडे हे करीत आहेत. प्रतिनिधी प्रमोद आहेर, महानगर न्यूज ब्युरो, श्रीगोंदा.